कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगामध्ये झपाट्याने होतो आहे. याच्यामध्ये मृत्यूमुखी पावणाऱ्यांची संख्या ही जवळपास 25,000 वरती गेलेली आहे. संक्रमण 6,00,000 अधिक लोकांना झालेलं आहे. आणि आज आंतरराष्ट्रीय समुदायामधला एकही देश असा नाहीये की ज्याला कोरोनाच्या संक्रमणापासून तो मुक्त आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक देश हा केवळ स्वतःच्या नागरिकांना कसं वाचवता येईल आणि तो केवळ आणि केवळ स्वतःविषयी विचार करताना दिसतो आहे. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पुढाकार घेऊन जो G20 नावाचा जो जगातला अत्यंत प्रभावी देशांचा जो गट आहे, या गटातल्या 8 राष्ट्रप्रमुखांबरोबर एक चर्चा केली आणि सामूहिक दृष्ट्या जागतिक पातळीवरती कोरोना व्हायरसचा सामना आपण सगळे मिळून एकत्रितपणे कसं करता येईल या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वपूर्ण चर्चा त्यांनी या राष्ट्रप्रमुखांबरोबर केली. मला असं वाटतं की हा एक अत्यंत कौतुकास्पद अशा स्वरूपाचा पुढाकार होता. कारण अशा परिस्थितीत की ज्या वेळेला जगातला प्रत्येक देश हा सेल्फ सेंट्रिक बनलेला आहे, तो स्वतःविषयी विचार करतोय, स्वतःच्या नागरिकांविषयी विचार करतोय आणि त्यांनी इतर देशांबरोबरच्या आपल्या सीमारेषा पूर्णपणे बंद करून टाकल्या. जर युरोपियन देशांचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक युरोपियन देशांनी इतर देशांबरोबरच्या सीमारेषा ज्या आहेत त्या बंद करून टाकल्या आहेत. अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर अमेरिकेने नुकतंच जर्मनीमधल्या एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीला एक औषध किंवा एक वॅक्सिन विकसित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जो कोरोना व्हायरसवरती असेल आणि ज्याचा वापर केवळ आणि केवळ अमेरिकेसाठी केला जाईल. यातनं अमेरिकेतला मधला एक स्वार्थी स्वभाव देखील आपल्याला दिसून येतो की जर तशा स्वरूपाचं एखादं औषध किंवा एखादं त्याच्या संदर्भातला अँटीडोट हा विकसित झाला तर तो केवळ अमेरिकेसाठी वापरला जाईल, हे याच्यातनं प्रतिबिंबित होतं. अशा वातावरणामध्ये पंतप्रधानांनी हा पुढाकार जो घेतलेला आहे तो निश्चितपणे महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा पुढाकार आहे. कारण G20 ही जगातली एक अत्यंत प्रभावी देशांची संघटना आहे आणि या संघटनेचा जन्म हा प्रामुख्याने 2009 ज्या वेळेला जगाला आर्थिक महामंदीचा सामना करावा लागत होता त्याच्यातनं जगाला बाहेर काढण्यासाठी म्हणून G20 ही पुढे आलेली होती, जन्माला आलेली होती. आणि आता ज्या वेळेला जगाला कोरोना व्हायरसच्या महामारीचा सामना करावा लागतो त्यावेळेला देखील ह्या संघटनेनी महत्वाची भूमिका पार पाडावी या दृष्टिकोनातून ही चर्चा करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे ही गोष्ट भारताला सुचली आणि भारताने याच्यात पुढाकार घेतला हे फार महत्वाचं आहे. G20 व्यासपीठावरनं भारताने यापूर्वी देखील काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते. विशेष म्हणजे काळ्या पैशांचा मुद्दा जो आहे, ब्लॅक मनीचा मुद्दा आहे, हा भारताकडनं उपस्थित केला गेला होता आणि तो सगळ्या G20 देशांनी मान्य केला होता. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की जे आर्थिक गुन्हेगार आहेत, म्हणजे एखाद्या देशामध्ये आर्थिक गुन्हा करून ते दुसऱ्या देशांना पळून जातात, त्यांचं हस्तांतरण करण्यासंदर्भामधला एक महत्वपूर्ण प्रस्ताव भारताकडनं ठेवला गेला होता, तो देखील मान्य केला गेला होता. आणि आता तिसऱ्यांदा भारताने कोरोना व्हायरसचा सामना सामूहिक पद्धतीने कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रस्ताव हा ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्याचं कौतुक हे सगळ्या जगभरामधनं होतं आहे. 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा स्वरूपाने पुढाकार घेत जी दक्षिण आशियाई देशांची एक सहकार्य संघटना आहे ज्याला SAARC असं म्हणतात, त्या SAARCचे 8 सदस्य देश आहेत आणि ह्या 8 सदस्य देशांबरोबर च्या राष्ट्रप्रमुखांबरोबर पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली होती आणि त्याच्या व्यासपीठावरनं एक सामूहिक अशा स्वरूपाचं एखादी फ्रंट निर्माण करता येईल का दक्षिण आशिया पातळीवरती कोरोनाचा सामना करण्यासाठी. कारण भारताचे जे शेजारी देश आहेत ते अत्यंत गरीब आहेत, त्यांच्याकडे आवश्यक तो निधी नाहीये, औषधांचा पुरवठा नाहीये, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून भारताने पुढाकार घेतला आणि भारताने सांगितलं की आम्ही याच्यासाठी मदत करायला तयार आहोत आणि एवढंच नाही तर त्यासाठी एक निधी हा तयार केला जावा हा देखील भारताचा प्रस्ताव होता आणि त्यासाठी $10 दशलक्ष एवढा मोठा निधी हा भारताने देऊ केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला जगातला प्रत्येक देश हा आत्मकेंद्री बनलेला आहे, भारताकडनं सामूहिक हितासाठी केला जाणारा जो हा विचार आहे हा कौतुकास्पद आहे. याच्यातनं येत्या म्हणजे पोस्ट कोरोना वर्ल्डमध्ये विश्वामध्ये एक जी नवीन विश्वरचना आकाराला येणार आहे त्यामध्ये निश्चितपणे भारताला एक महत्वपूर्ण स्थान मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली गेली आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल.